नमस्कार शहरी भागामध्ये माणसं जनावरांच्या भागात घुसली आणि इकडं ग्रामीण भागात जनावरं माणसांच्या वस्तीमध्ये घुसू लागली नगर बीड औरंगाबाद आणि और जालना और या तीन जिल्ह्यात नरभक्षक बिबट्यानं आता धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे आठच्या वर बळी गेलेत आणि अनेक लोक या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेत वनविभाग आजही या परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेतो आहे आता या बिबट्यावर अंकुश लावून तात्काळ त्याला पिंजऱ्यात बंद नाही केलं तर आणखी लोकांचे बळी जातील बघूयात किती लोकांचे या बिबट्यानं बळी घेतले त्याचा हा आढावा अंधाऱ्या रात्री तो अचानक येतो आणि सापडेल त्या सावजावर झडप टाकून निघून जातो कधी तो कोंबडी चोरतो कधी कुत्र्यावर हल्ला करतो तर कधी बकऱ्यांवर आता त्यानं माणसांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस पाथर्डी तालुक्यातल्या मढी इथं श्रेया सूरज साळवे या तीन वर्षाचा बळी बिबट्यानं घेतला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार वीस पाथर्डी तालुक्यातल्याच केळवंडी गावामध्ये सक्षम गणेश अठरे या आठ वर्षाचा बळी देखील याच नरभक्षक बिबट्यानं घेतला तिसरा बळी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी शिरापूर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर इथं झाला सार्थक संजय बुधवंत चार वर्षाचा चिमुकला बिबट्याचा बळी ठरला आठ नोव्हेंबर दोन हजार वीस जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील जांबुवंताचं जामखेडमध्ये सुभद्राबाई मस्के या पंचावन्न वर्ष वृद्ध महिलेचा बळी देखील बिबट्यानं घेतला सतरा नोव्हेंबर दोन हजार वीस औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यामधलं अपेगाव हे गाव इथल्या कृष्णा अशोक औटे या सोळा वर्षाच्या कुमारवयीन मुलालाही याच बिबट्याची शिकार व्हावं लागलं याच दिवशी म्हणजे सतरा नोव्हेंबर दोन हजार वीसला याच गावात कृष्णा अशोक औटेचे वडील अशोक सखाहारी औटे वय पन्नास वर्ष हे देखील बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडले चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस सुर्डी तालुका आष्टी जिल्हा बीड इथल्या पंचायत समिती सदस्याचे पती नागनाथ गर्जे वय वर्ष चौतीस यांचाही बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला याच आष्टी तालुक्यातल्या किन्ही तालुका आष्टी या गावी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी स्वराज्य सुनील भापकर वयवर्ष नऊ या मामाच्या गावी आलेल्या श्रीगोंद्यातल्या मुलाचा बळी गेला अशी एकूण आठ बळी आणि दोन गंभीर जखमी अशी आत्तापर्यंत बिबट्याची शिकार आहे जालना औरंगाबाद बीड आणि नगर या चार जिल्ह्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ चालला आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोनच महिन्यात आत्तापर्यंत आठ मृत्यू समोर आले आहेत समोर नसलेले किंवा मा माहीत नसलेले मृत्यू यात अजून अधिक आहे वनविभाग जोरदार प्रयत्न करतोय सापळा लावलाय पण या गावामध्ये बिबट्याची दहशत एवढी आहे की लोकांना आता शेतावर कामाला जाणं देखील कठीण आहे कोरोनाचं सावट त्यात आधीच सगळी कामं थांबलेली आणि त्यात पुन्हा बिबट्याची भीती या प्रकारामुळं या गावातील ग्रामस्थांचं जीनच कठीण होऊन झालंय अनेक आप्तस्वकीयांना गमावलेल्या लोकांना आता वनविभाग या बिबट्याला जेरबंद करेल आणि परत जंगलात नेईल अशी अपेक्षा देखील आहे पण ती पूर्ण होईल का हाही प्रश्न आहे याच विषयामध्ये अनेक लोकांनी सरकारकडे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मदत करावी अशी विनंती देखील केलेली आहे अनलाजरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बिलायकॉन नक्की दाबा आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा